भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांची युती नव्हती, परंतु भाजप सेना युतीनेच ही सत्ता काबीज केली होती. मात्र सत्ता काबीज केल्यापासून ते आज पवेतो दोघांचेही एकमेकांशी जमले नाही. किंबहुना तुझे माझे जमेना तुझ्या विना कर्मेना असा हा संसार चालला. परंतु आगामी विधानसभा व लोकसभा लक्षात घेता भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती होणार की नाही होणार यावर उलट सुलट चर्चा आहे. म्हणून थेट पाचोरा बडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरअप्पा पाटील यांना जामनेर विधानसभा निवडणुकी संदर्भात छेडले असता त्यांनी थेट पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. आता विषय असा आहे की अरुण भोंची जेव्हा सुटका झाली जेलमधून जेव्हा ते कुराणला आले तर कुराड गावाच्या वेशीपासून त्यांची मिरवणूक काढली लोकांनी आणि त्या ठिकाणी जरा विधानसभेचे उमेदवार आमचे अरुण भोई असतील बा विधानसभेचे तर काय यावर तुमची काय किंवा एक लक्षात घ्या. आमचा उमेदवार कोण असेल हे माननीय उद्धवसाहेब ठाकरे सांगतील, पण उद्याच्या येणाऱ्या इलेक्शनमध्ये आमच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला जामनेर तालुक्यातला आणि लोहारा जिल्हा परिषद गटाचा शिवसैनिक याचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी आत्ता सांगतो. आणि उद्या जर वरच्या पातळीवर युती जर झाली तर तुमची काय भूमिका असेल? शिवसेनेच्या संदर्भात आमची विधानसभेला युती होणार नाही असा माझा ठाम विश्वास आहे. पण जरी युती झाली तरी आम्ही शिवसैनिक म्हणून निदान गिरीश महाजनचं तरी काम करणार नाही हा माझा विश्वास आहे. लोकसभेच्या संदर्भामध्ये अजून कुठलाच विषय नाही. एक कारण सांगतो तुम्हाला, मागच्या वेळेस लोकसभेची युती होती, मागच्या वेळेस विधानसभेची युती नव्हती. त्याच्यामुळे आत्ता लोकसभा ह्या विषयावर पण असा ठाम विश्वास आहे की युती होणार नाही. पण उद्या जर का शेवटी शिवसेनेचे नेते आहेत पक्षप्रमुख आहेत, आतापर्यंत आमच्या ज्या ज्या काही बैठका झाल्या त्या बैठकांमध्ये असं स्पष्टपणे आम्हाला सुचवण्यात आलेलं आहे, महाराष्ट्रभर आदरणीय उद्धवसाहेबांनी प्रत्येक जिल्हानिहाय लोकसभानिहाय दौरा करून प्रत्येक ठिकाणी उमेदवाराला सूचित करून कामाला लावून टाकलेलं आहे, सगळ्यांना कामाला लावून टाकलेलं आहे. हे जर का महाराष्ट्रभरचं जे चित्र तुम्ही पाहत आहात त्या चित्रामध्ये असंच दिसतं आहे. मला एक उदाहरण तुम्ही राज्यातलं दाखवा की उद्धव साहेबांपासून तर खालच्या संपर्क प्रमुखापर्यंत एकाच स्टेटमेंट की शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची ह्या लोकसभेमध्ये युती होणार असं एक जरी स्टेटमेंट दाखवलं ना तर मग तुम्ही सांगाल ते आम्ही करायला तयार आहोत. पण भारतीय जनता पक्ष हे ह्या अशा पद्धतीच्या वावड्या उठवत आहे की युती होणारच अमुक होणारच, कारण त्यांचे पाय खुलात जाताना त्यांना दिसत आहे. त्याच्यामुळे हे चित्र विचित्र करण्याचं काम संपूर्ण राज्यामध्ये पदाधिकाऱ्यांच्या मार्फत म्हणा त्यांच्या लोकांच्या मार्फत म्हणा मीडियाच्या मार्फत म्हणा ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु अजून तरी शिवसेना ह्या स्तरावरून असा कुठलाही संदेश थोडासा सुद्धा संदेश आम्हाला आमच्यापर्यंत आलेला नाही किंवा कुठल्याही बैठकीत नाही. त्याच्यामुळे आजही महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघात लोकसभेचा उमेदवार आमचा कामाला लागलेला आहे, तो त्याच्या पद्धतीने काम करतोय. शेवटी आम्ही आदेशाचे बांधील आहोत. शिक्षक शिक्षिका पाहिजे वर्ग 5 ते 10 मराठी सेमी इंग्रजी CBSE माध्यम करिता इंग्रजी गणित विज्ञान विषयासाठी शिक्षक शिक्षिका पाहिजेत. पात्र उमेदवारांनी खालील पत्त्यावर अपेक्षित वेतनासह स्वहस्ताक्षरात अर्ज करावेत. आमचा पत्ता आहे ध्येय करिअर अकॅडमी गणेश कॉलनी पुनगा रोड पाचोरा जिल्हा जळगाव. आमचा मोबाईल क्रमांक आहे 9158149765. आमचा मोबाईल नंबर पुन्हा ऐका 9158149765. तरी इच्छुक उमेदवारांनी त्वरित संपर्क साधावा. ध्येय न्यूज सहसंपादक स्वप्नील कुमार सोबत कार्यकारी संपादक केदार पाटील पाचोरा.